जमलेल्या माझ्या सर्व माथाडी बांधवानो भगिनीनो आणि मातानो किती पटपट -पट दिवस जात आहेत गेल्या वर्षी आपण एकत्र जमलो होतो हाच दिवस होता आणि तो जल्लोष तुम्ही केलेलं माझं स्वागत हे जणू काही अगदी काल परवा झाल्यासारखं आहे सर्वप्रथम मी अण्णा साहेबांना त्यांच्या जयंती जयंतीनिमित्त अभिवादन करतो कारण ते जर नसते तर परिस्थिती काय असती ह्याची कल्पनासुद्धा करता येणार नाही गेल्या वर्षी मी आपल्याकडे आलो होतो तेव्हा या सर्व गोष्टींचा नाही म्हटलं तरी एक आठवणीच्या रूपामध्ये माझ्यासमोर सगळं काही सांगितलं गेलं होतं तो, तो आढावा आजही माझ्यासमोर आहेच मी गेल्याही वर्षी आपल्याला म्हटलं होतं की अण्णासाहेबांना भेटण्याचा किंवा पाहण्याचा योग मला आला नव्हता पण बाळासाहेब आणि अण्णासाहेब यांचा जो काही स्नेह आणि ऋणानुबंध होता तो बाळासाहेबांच्या माध्यमातून जेव्हा ते घरी सर्व शिवसेना नेत्यांसोबत चर्चा करायचे तेव्हा तो आम्हाला अनुभवला यायचा आणि एक खंत मी नेहमी माझ्या मनामध्ये आहे ती हीच आहे की ह्या दोन शक्ती जर महाराष्ट्रामध्ये तेव्हा एकत्र आल्या असत्या आणि याची सुरुवात थोडीशी झाली होती नक्की झाली होती हे दोघं जवळ येता येतानाच नको ती घटना घडली आणि ते सगळं स्वप्नवरत वाटणारं स्वप्नच होतं ते ते भंग पावलं असो आता ह्या गोष्टी नुसत्या उघडण्याखेरीज आपल्या हातामध्ये काही नाही आहे गेल्या वर्षी मी जेव्हा आपल्यासमोर आलो होतो निवडणूक ऐन तोंडावरती होती मी होतो माझ्यासमवेत नरेंद्रजी पण होते सर्व इतर माथाडी आपल्या परिवारातील इतरही ने नेते होते आणि राज्याचे मुख्यमंत्री पण होते आज मी आपल्यासमोर आलेलो आहे हे टू इन वन आलेलो आहे म्हणजे मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र शिवसेना पक्षप्रमुख आणि अर्थातच राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्यासमोर आलेलं आहे मी गेल्या वर्षी काय बोललो ते विसरलेलं नाही आहे माझ्यासमोर गेल्या वर्षी आपण जे काही मांडलं तेही विसरलेलं नाही आहे फक्त एक गोष्ट अशी आहे की गेल्या वर्षामध्ये राजकारणसुद्धा बदललेलं आहे आणि ही परिस्थिती आपल्यासमोर आलेली आहे जी जि जिचा आपण सामना करतो ती जर का नसती कोविडची परिस्थिती नसती तर आज मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत या व्यासपीठावरती आत्ता जसा आलो आहे तसा न येता प्रत्यक्ष हजर राहिलो असतो कारण आपलं आयुष्यच असं आहे राजकारण म्हटल्यानंतर गर्दीही आलीच आपली माणसंही आलीच त्यांचा जर का आपल्या स्वभावती गराडा नसेल तर मग त्या आयुष्याला तरी काय अर्थ आहे मला तो सगळा जल्लोष आठवतो आहे तो सगळा उत्साह आठवतो आहे तो उत्साह अजूनही ताजा आहे हे थोडे दिवस आपल्यावरती बंधन आहे नक्की आहे हे बंधन ज्या क्षणी दूर होईल कोविडचं संकट ज्या क्षणी दूर होईल तेव्हा मी आपल्या समवेत पुन्हा आपला कार्यक्रम जल्लोषात सादर करायला आल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी आज तुम्हाला देतो आहे हे झालंच पाहिजे आणि हे होणार आपल्याशी आज ह्या माध्यमातून बोलताना एक गोष्ट मला आपल्याला सांगायची की माथाडी म्हणजे जिद्द आली माथाडी म्हणजे कष्ट आले माथाडी म्हणजे चिवटपणा आला आणि माथाडी म्हणजे संघर्ष आला ही सगळी परंपरा आपण समर्थपणे पुढे नेतात जी परंपरा अण्णासाहेबांनी सुरू केली होती नरेंद्र आज त्याच तडफेने आणि जिद्दीने पुढे नेत आहेत नरेंद्र आज आपल्यासोबत आहेतच आम्ही दोघेही एकमेकांच्या सोबत आहोत आणि ही सात सोबत आता सुटायची नाही आता सोडायची नाही त्यावेळेला जे एक स्वप्न होतं की अण्णासाहेब आणि बाळासाहेब हे एकत्र आले असते तर तर आपल्याला हे तर काय झालं असतं ते आपण सोबत राहून पुढे न्यायचं आहे कारण त्या दोघांचं एकच स्वप्न होतं की समर्थ आणि सशक्त महाराष्ट्र एक मराठी माणसाची ताकद ही जी काय मुंबई आहे आजसुद्धा तुम्ही बघतात की या मुंबईवरती महाराष्ट्रावरती चोची मारण्याचे काम काही डोमकावळे करत आहेत पण त्याला उत्तर देण्याची जी धमक आहे ती आज तुमच्यात आणि शिवसैनिकांमध्ये मर्द मराठी माणसामध्ये आहे आणि तो मर्दपणा आपल्याला जपायचा आहे असं मला बाकीचं काय राजकारण बोलायचं नाही आहे ज्या काही गोष्टी आपण तेव्हा तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या होत्या त्या आज मी माझ्या हातात घेऊन बसलेलो आहे आणि एक एक स्वप्न हे स्वप्न नुसतं स्वप्न न राहता प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी ही या सरकारची आहे आणि ती पार पाडायची ती पार पाडणारच आहे मी मागेही आपल्याला म्हटलं होतं की आपण काबड कष्ट करून इतरांची घरं इतरांचे बंगले इतरां इतरांची इमले हे उभे राहतात ते उभे राहण्यासाठी मदत करतात पाठीवरती ओझी वाहता पण स्वतःची घरं कधी आपली बांधली जाणार ती घरांची योजनासुद्धा आपण मार्गी लावतो आहोत तिचीसुद्धा नाही म्हटलं तरी एक मार्गक्रमण चालू आहे आणि मी तुम्हाला वचन देतो आहे की ही घरांची योजना आपण करणार म्हणजे करणारच ही माथाडी कामगारसुद्धा माथाडी मजूरसुद्धा हा घर मालक हा झालाच पाहिजे त्याच्या हक्काचं आणि त्याच्या मालकीचं घर हे असलंच पाहिजे हे जे काय आपलं स्वप्न आहे हे मी तुम्हाला पूर्ण करून देणार त्याच्याबद्दल काही चिंता करू नका प्रश्न अनेक आहेत तुमच्या मागण्यासुद्धा अनेक आहेत तुमच्यावरती काही जण जे माझ्या कानावरती आलेले की काही गुंडगिरी करत आहेत खरं म्हणजे गुंडगिरी करण्याची हिम्मत होता का मला आणि ती जबाबदारी आपण सुद्धा घेऊ ना जर का असं काही कुठे होत असेल तर ती जबाबदारी आपण घेऊ ती सुद्धा मोडून कशी काढायची आणि बघू पुढे काय करायचं ते पण प्रश्न जे मी तुम्हाला अनेक सांगतो आहे त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा एक प्रश्न आहे एक अनपेक्षितरित्या आपण जो काही निर्णय सर्व पक्षांनी मिळून घेतला त्याला उच्च न्यायालयात आपण जिंकलो सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिलं गेलं तेही आपण लढतोय देशातले सर्वोत्तम आणि अतिशय ज्येष्ठ तज्ज्ञ असे वकील ह्या खटल्यासाठी या, या केससाठी आपण दिलेले आहेत कुठे काही कमी पडू देणार नाही अजिबात देणार नाही तरी देखील अनपेक्षित जी काय स्थगिती दिली गेली त्या स्थगितीसाठी स्थगिती उठवण्यासाठी आपण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहे आणि ही स्थगिती जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत मराठा समाजाला जे काही इतर माध्यमातून म्हणजे कुठेही न्यायालयाचा अपमान अवमान होणार नाही अशा पद्धतीने जे काही त्यांना लाभ द्यायचे आहेत ते घेण्यास देण्यासाठी सुद्धा सरकारने दोन तीन दिवसापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय घेतलेले तेही आपल्यासमोर आलेले आहेत निर्णय अनेक घेऊ शकतो आपण पण हे घेताना नाही म्हटलं तरी न्यायदेवतेचा कुठे अपमान होणार नाही त्याचं भान राखून आणि ज्येष्ठ विधीतज्ज्ञांशी चर्चा सल्लामसलत करूनच आपण हे निर्णय घेतो थोडक्यात काय की प्रत्येक पाऊल अत्यंत विचार करून कुठेही त्याच्यामध्ये काही दुष्परिणाम होणार नाही ह्याची खात्री करून आपण टाकत चाललेलो जे जे विषय आपण हाती घेतलेले आहेत ते यशस्वी कसे होतील या दृष्टीने आपण निर्णय घेतो नाहीतर कोणाला काही बरं वाटं म्हणून घेतला निर्णय आणि मग पटकन काहीतरी डोक्यात हातोडा पडला ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि म्हणून आपल्याशी मी बोलताना एक नम्र आवाहन सर्वांनाच करतो आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेला करतो आहे की ही न्यायालयाची लढाई आहे न्यायदेवतेचा कुठे अवमान होणार नाही ह्याची खबरदारी जशी सरकार घेत आहे तशीच सुद्धा घ्यायला पाहिजे आपल्याला ही न्याय हक्काची लढाई जिंकायची आहे आणि ती जिंकण्यासाठी सरकार पूर्ण ताकदीने हे तुमच्यासोबत आहे मराठा समाजाच्या सोबत आहे इतर कोणत्याही समाजावरती कोणताही अन्याय होऊ न देता या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार हे वचनबद्ध आहे आणि त्या वचनबद्धतेच्या दिशेनेच आपण एक एक पाऊल पुढे टाकत चाललेलो बाकी सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत मी आपल्याशी बोललेलो आहे माझ्याकडे आज सुद्धा हा कार्यक्रम तुमचा आलेला आहे की काय काय तुमच्या मागण्या आहेत या आहेत ह्या गोष्टी आहेतच त्या मी करतो पण विशेष मी एक जबाबदारी तुमच्यावर टाकतोय हे जे मी पाठी लावून बसलेलो आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी हे आजची महाराष्ट्राची गरज आहे नवी जगाची गरज आहे कारण करोना हातपाय पसरतोय आपल्यालासुद्धा त्यांनी एक चुणूक दाखवलेली आहे आजसुद्धा अनेक जसे माथाडी कामगार आपले यांनी ग्रस्त असतील तसे काही माझे मंत्रिमंडळातील सहकारी हे या साथीला त्यांना त्यांनासुद्धा संक्रमण होतं आहे आजच एकनाथ शिंदे कोविड पॉझिटिव्ह त्यांचा रिपोर्ट आलेला आहे काही मंत्री यापूर्वी आजारी पडले होते सुरेवाने व्यवस्थित बरे झालेत खणखणीतपणाने बरे होऊन पुन्हा ते त्यांच्या म्हणजे आपल्या जनतेच्या सेवेत रुजू झालेले आहेत काही अधिकारी आजारी पडले होते काही पोलीस कर्मचारी हे पोलीस कर्मचारी असतील आरोग्य कर्मचारी असतील डॉक्टर्स असतील काही आजारी पडून बरे झाले दुर्दैवाने काहींचे मृत्यू झाले ही साथ विचित्र आहे आणि त्याच्यापासून एक सुरक्षित राहणं हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण जे काय म्हणतो आहे की माझं कुटुंब माझी जबाबदारी हे मी म्हणेन कृपा करून आपणसुद्धा पाळलं पाहिजे म्हणजे जसं आज मी एकटा तुमच्याशी बोलतो आहे म्हणून माझ्या तोंडावरती मास्क नाही पण ह्या कार्यक्रमासाठी आपण जमलेले असाल आहात तर कृपा करून एकमेकापासून अंतर ठेवणं तोंडावरती मास्क लावणं हात सतत धुत राहणं घरी गेल्यानंतर सुद्धा पहिले आपले हातपाय धुणं आंघोळ करणं कपडे धुवायला टाकणं ह्या काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे मी सुरक्षित तर माझं कुटुंब सुरक्षित अँड कुटुंब सुरक्षित म्हटल्यानंतर हे कुटुंब ज्या समाजात वावरतं तो समाजसुद्धा सुरक्षित तर ह्या काही ज्या गोष्टी आहेत ह्या पाळणं ही आजच्या काळाची गरज आहे हे दोन हजार वीस हे वर्ष म्हणता म्हणता आत्ता झाले त्याचे सात आठ नऊ महिने हे निघून गेले उरलेले दोन तीन महिनेसुद्धा हे संकट जाईल असं काय वाटत नाही आहे हे संकट घालवायचं असेल तर ज्या जिद्दीने आणि एका चिकाटीने तुम्ही तुमच्या आयुष्याचा जो काही संघर्ष करत आहात तसाच हा तसा संघर्ष आपल्याला सगळ्यांना करावा लागणार आहे आणि आपण सगळेजण मिळून एकवटून जर ही लढाई लढलो तर मला खात्री आहे हा महाराष्ट्र शूरांचा वीरांचा आणि लढवयांचा महाराष्ट्र आहे एक तर उगाचंच कोणाला आव्हान देत नाही पण जर का कोणी आव्हान दिलं तर ते आव्हान तोडून मोडून टाकल्याशिवाय आपला महाराष्ट्र राहत नाही आणि त्या महाराष्ट्राचे आपण सगळे पुत्र आहात माता भगिनी पण आहेत वीरांचा महाराष्ट्र लढव्यांचा महाराष्ट्र साधूसंतांचा महाराष्ट्र आणि माझ्या माथाडींचा सुद्धा महाराष्ट्र तर हा महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सगळेजणं ही जी लढाई आहे ती अत्यंत शिस्तीने लढूया आणि नरेंद्रजी तुम्हाला मी ह्या सगळ्यांच्या समोर सांगतो आहे की आपणसुद्धा जी चिकाटी दाखवत आहात ती चिकाटी अशीच दाखवत राहा तुमच्या ज्या काही मागण्या मी जे म्हटलं जसं एक अण्णासाहेब पाटील आपलं महामंडळ आहे ह्या सुद्धा मी काही कमी पडू देणार नाही जिथे जिथे आणि जेव्हा जेव्हा आवश्यक असेल तशी मदत मग ती निधीची असेल किंवा अन्य कसली असेल ते हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही हे सरकार पूर्ण तुमच्यासाठी तुमच्या पाठीशी आहे मग घरांची योजना हो असेल कामगारांच्या मुलांना मंडळाच्या कार्यालयीन सेवेत प्राधान्य देण्याचं असेल माथाडी हॉस्पिटलचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी जर काही आवश्यक उपाययोजना असतील तर त्या करू कामगार नोंदणी कार्यक्षेत्राच्या मर्यादेचे नियम कठोर करण्यात येणार आहेत त्याच्या बाबतीतसुद्धा पतसंस्थांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते मंडळ महामंडळामार्फत आहे बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत ह्या हे सगळे कागद माझ्याकडे आहेत आणि हे कागद नुसते वाचून टाकण्यासाठी नाही आहेत तर त्यातल्या ज्या काही तुमच्या सूचना आहेत तुमच्या जीवनमरणाचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे आणि ही वचनबद्धता आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ही एकच किंबोना हे एकच वचन मी आपल्याला देतो अण्णासाहेबांच्या या जयंतीनिमित्ताने आपण सगळेजणं एकत्र आलेले आहात ही एकी ही एकजूट याला कुठेही तडा जाऊ देऊ नका आणि अण्णासाहेबांच्या स्वप्नाला कुठे बाधा येईल असं कुठेही कोणी करू नका एवढीच एक नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र